श्री देव तो बघत असतो ना। मग तो आताही बघत असेल, मग मी उपास केल्यानंतर काय तो माझ्याकडे एक्स्ट्रा लक्ष देणार आहे का? श्री आपले पूर्वज सुद्धा असं करून देवांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होते ना, वाचलेस ना तू, अशाने देव पावतो रे। त्यानंच दिलेल्या पोटाला उपाशी ठेवून आपल्याला त्रास करून घेऊन आपली ऍसिडिटी वाढवून मोठी आई अग अशाने देव नाही पावत। श्री आपल्याला महत्वाचं काहीतरी मिळवायचंय ना, मग त्यासाठी काहीतरी मोठच करायला लागणार। आणि तू असं समज ना की तुझ्या मनाविरुद्ध तुला हे करावं लागतंय, हीच देवाच्या पायाशी तुझी सेवा। नाही नाही सरू मौशी, हे असं देवाशी डील करण्याची काय गरज आहे? तो जे करतो ते चांगल्यासाठीच करतो इतका विश्वास आपल्या मनात असला की पुरे झालं। मग त्या उपर ह्या वाटाघाटी कशासाठी? वाटाघाटी नको रे म्हणू श्री, विश्वास असतो तो। आई अग ह्या विश्वासाचं तर ऍडिक्शन होतं, ते जास्त गंभीर असतं। आपण असं समजूया की योगा योगाने आपण उपास तपास केले आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण झाली, तर मग लोक याच गोष्टींवर विश्वास ठेवायला लागतात। त्यांना असं वाटतं की हे केल्यामुळेच सगळं चांगलं घडतंय। मग त्यांना असं वाटतं की मग एकच दिवस कशाला, चार दिवस उपास करू आणखीन इच्छा पूर्ण होतील। हे अनएंडिंग असतं, ह्याला शेवट नसतो। श्री पण आम्ही असा अतिरेक नाही करत आहोत। अगं बेबी अत्त्या, पण आपण नकळतच ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून राहायला लागतो। नकळत गोष्टींचा ना आपण संबंध जोडायला लागतो। त्यापेक्षा स्वच्छ मनानं, खरेपणानं, मनातल्या मनात आपण देवाशी बोललं ना की देव आपल्याला मार्ग दाखवतो, धीर देतो आणि आत्मिक बळही देतो। मग तुम्हाला जसं हवंय तसं तुमच्या मनात जे काही आहे ना ते घडतंच। बघा, मी म्हटलं होतं ना श्री ऐकणार नाही काय म्हणून। आई अगं, मी तुम्हाला कुठे नाही म्हणतोय, हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे। मी तुम्हाला नाही म्हणत नाहीये, तुम्ही करा ना, फक्त यात मला अडकायचं नाही, इतकंच। म्हणजे कसं होतं ना की मी काहीतरी करतो, मग त्या बदल्यात तू काहीतरी कर, ही अशी बिझनेस डील्स ऑफिसमध्ये होतात। देवाशी असं डील नाही करायचंय मला, मला त्याच्याशी एक निर्मळ नातं निर्माण करायचंय, मला त्यात जास्त रस आहे। म्हणजे मैत्रीचं नातं किंवा आई आणि मुलाचं नातं असतं ना, तसं निर्मळ नातं ज्यात कसलीही देवाणघेवाण नसेल। कळलं? आई, ऑफिस मधनं फोन आलाय, निघू? पांडुरंगा, तुझ्या कृपेने पावसाला छान सुरुवात झाली रे बाबा। लेकराचे अपराध माता पोटात घेते, तसेच माणसाचे निसर्गाच्या बाबतीतले सगळे अपराध पोटात घेऊन तू पावसाची छान कृपा केलीस, धन्य आहेस बाबा तू। माझ्या जानूची आठवण परत आली आणि तिचा संसार सुरळीत सुरू झाला। कार्तिकीला मी नक्की चालत तुझ्या दर्शनाला ये, कृपा दृष्टी ठेव रे बाबा। अरे तू कधी इथे येऊन उभी राहिलीस? आता आले, तुमची प्रार्थना चालू होती ना तेव्हा। काय मागितलं तेवढं पांडुरंगाकडे? काय मागणार, माझ्या मुलाबाळांचं सुख। बाबा कधीतरी मला छान चालता येऊ दे असं मागा की। त्याला तो काय करणार? का तुम्हीच म्हणता ना सगळ्याचा करता करविता तोच असतो म्हणून। म्हणून काय त्याला आणखी आणखी काम सांगायची, हे कर ते कर, मग ते झालं की ते कर, सगळीच काम तो करायला लागला तर आपण माणसांनी काय करायचं? एकीकडे असं म्हणता आणि दुसरीकडे कार्तिकीला त्याच्या दर्शनाला जाण्याचा ध्यास घेता। सगळं माणूसच करणार असेल तर मग त्याच्या दर्शनाने तरी काय होणार आहे? देवाचं दर्शन हे केवळ निमित्त आहे बाळा।
म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याची ती एक छोटीशी जागा आहे बस, की बाबा रे तू निर्माण केलेल्या जगामध्ये निसर्गाने घालून दिलेल्या नियमांनुसार मला जगायची संधी लाभली याबद्दल आभार, इतकंच म्हणायचं असतं, बाकी काही नाही. म्हणून देवळात गेल्यानंतर आपल्याला खूप शांत वाटत. सुख दुःख राग लोभ द्वेष असूया मत्सर या सगळ्या मानवी भावभावनांना तिथे स्थानच नसतं. या सगळ्याच्या पलीकडे तो आहे आणि म्हणून आपण त्याच्या पायावर डोकं ठेवायचं, एवढी एकच भावना मनात बाळगून आपण दर्शनाला जावं. पण मग चालत वारीला जाण्याचा हट्ट का? शरीराला का क्लेश करून घ्यायचंय? बाळा आपण एखाद्याला थँक यू म्हणतो की नाही म्हणतो ना, थोडीशी मान तुकवतो, भेटवस्तू देतो, फूल देतो, एखादं पत्र लिहितो, त्यामध्ये काही क्लेश होतो का आपल्याला? नाही ना. तसंच आहे, मला फक्त पांडुरंगाचे आभार मानायला जायचं, बाकी काही नाही. आत्मक्लेश वगैरे काही नाही आहे, त्यात निखळ आनंद आहे माझा. पण मग हा आनंद मिळवायला पायाचं ऑपरेशन तर करून घ्यावं लागेल ना आपल्याला? जानू खरं सांगू, मला दुसऱ्याच्या पैशाने माझं ऑपरेशन नाही करून घ्यायचंय. मला उष्णा आनंद नकोय ग बाळा. बाबा मलाही नकोय. पण मग बाबा मी लोन काढते ना, माझं सरांशी बोलणं झालंय आणि मला सरांनी सांगितलंय की मला लोन मिळू शकेल अगदी नियमानुसार. मग बाबा मी लोन काढते तुमच्या ऑपरेशनसाठी, आपण काहीतरी करूया ना. करूया. बाबा हे आपण बोललोय ना या आधी, पण पहिल्यांदा नाही बोलत होत आता. हो ना? हो हो बोललोय आपण. हे आठव आठव बाळा. आठवत नाहीये नीट, गडबड होते काहीतरी, डोक्यात सारखी गडबड होत राहते. जानू तुझ्या तब्येतीचं सगळं सुरळीत झालं ना की मी आधी कार्तिकीला जाऊन पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेऊन येईन, त्याचे आभार मानून येईन आणि मगच करू आपण माझं ऑपरेशन. पण दुखऱ्या पायाने कसे चाल बाबा? तोच बळ देईल. पण बाबा खूप वेळ आहे, बोलू आपण नंतर. तुला उशीर होतोय ना ऑफिसला, जा आटप बाबा, आटप लवकर. पावसात भिजून आजारी पडण्यापेक्षा माझ्या छत्रीतून गेलेलं बरं ना. बरेच दिवस पाऊस आलाच नव्हता ना, त्यामुळे छत्री नाही घेतली आणि आज नेमका असा अचानकच आलाय धोधो. खूप दिवस झाले भरून आलो होतो बिचाराला.
पण तिचं मन इतकं मोठं आहे ना की त्यात सारं काही सामावलं जातं. न भेटताच आवडायला लागली ती मला, पण कधीतरी रागही येतो मला तिचा. का? माझी बस आली. ही छत्री ठेवा ना तुमच्याकडे. मी तुम्हाला परत देईन छत्री तुमची. कसला मस्त पाऊस पडतोय ना. हो खूप पाऊस पडतोय ग. पण तुला काय झालंय, तू एवढी खुश का दिसतेस? का पाऊस पडतोय याचा तुला आनंद नाही झालाय? हो म्हणजे जान्हवी आता ना पाऊस पडणं खूप गरजेचं होतं. बरोबर आहे तुझं. अरे हो ते झालं, पण तरी वातावरण बघ ना कसलं मस्त झालंय. झाड म्हणू नकोस, रस्ते म्हणू नकोस, सगळे धून निघाले स्वच्छ. पण मग तू का नाही भिजतेस? मला पावसात भिजायला नाही आवडत. हे बघ तुझ्या बॉसची आहे, त्यांनी दिली मला. का? कारण मी भिजत होते. आणि मग त्यांनी काय केलं? ते काय भिजत होते पण त्यांची काही हरकत नसावी हा, कारण मी त्यांना असं म्हणाले होते तुमची छत्री घेऊन जा. तर उलट त्यांनी मलाच आग्रह केला आणि ही छत्री घेऊन जायला सांगितलं. हो त्यांना माहितीये ना तुला भिजायला आवडत नाही. म्हणजे त्यांना असा अंदाज आला असेल की तुला भिजायला आवडत नाही म्हणून त्यांनी तुला छत्री दिली ना. असेल, मला तर फारच कौतुक वाटलं त्यांच. म्हणजे त्या क्षणी वाटलं म्हणून वागता येणं हे मला तर जमूच शकत नाही. त्यांना मी कधी कधी असंही वागावं. तू ना सगळ्या गोष्टींचा फार विचार करत बसते. हो बहुतेक. पण मला कधी जमेल का रे असं वागणं? जान्हवी खूप पाऊस पडतोय ना ग. हो चल चल बाय, मी निघते. तू पण फिरत बसू नकोस, आता जा लवकर घरी. हो हो चल बाय बाय बाय. नेमकं हे सगळं झालं ना तेव्हा मी इथे नव्हते. असतीस तर काय केलंस? मी डॉक्टरांना आणि तिच्या आईला सुद्धा बजावलं असत. कारण काही का असे ना, ती आता त्या घरात जाणार नाही. पण इलाजच नव्हता काही. आम्ही होतो ना तिथे, तिची आई किती भांडत होती आणि आम्ही काय आनंदाने पाठवलंय का. पण आता किती दिवस झाले आणि आता हळूहळू बरी होतीये ना ती. हो मला काय वाटतंय सांगू? आपण ना आता ठरवायला हवं काय वाट पाहायची का वाट पाहायची नाही. म्हणजे जान्हवीची मेमरी परत येईपर्यंत निमूटपणे वाट पाहायची किंवा तिला सरळ सांगून टाकायचं सगळं.
निमूटपणे वाट पाहायची. आई तुम्ही ऐकलं? माझे कान अजून ठणठणीत आहे. तुम्ही कुजबुजलात ना तरी ऐकू येतं मला. तुम्ही नुसता विचार जरी केलात ना तरी कळेल मला. आई पण सरूचं नेमकं म्हणणं काय हे तरी काहीही असलं तरी जान्हवीला सांगायची वेळ आली आहे की नाही हे डॉक्टर सांगतील आपल्याला. उफ का धमाल. काय झालं? नेहमीच यांचा उतावळेपणा आणि माझं त्यांना थोपवून धरणं. कशाबद्दल? जान्हवी बद्दल. अजूनही तिला सरळ सरळ सांगून टाकूयात असं वाटतंय यांना. आई खर तर मलाही तसंच वाटतंय. हो की नाही बेबी? हो. म्हणजे अगं अक्षरशः रोज वाट बघावी लागते ग तिच्या फोनची. आता ना मला वाट बघायचा सुद्धा कंटाळा आलाय. आई तुम्ही रागावणार नसाल तर एक बोलू. बोल. आई माझं म्हणणं असं आहे की नैसर्गिकपणे किंवा डॉक्टरांच्या उपायांनी जान्हवीचं विस्मरण जाईल तेव्हा जाईल. पण त्या आधीच तिला हे बाहेरून कुठून तरी कळलं असं होण्याची शक्यता आहेच ना. म्हणजे आपण कितीही काळजी घेतली तरी जग झपाट्याने बदलतंय. आपण मधला वर्ष दीड वर्षाचा बराचसा काळ विसरलोय हे तिला बाहेरून कुठून तरी कळण्याची शक्यता आहेच ना. मग आपणच ते सांगितलं तर? आई मला पटतंय हे. म्हणजे समजा आपण सगळ्या जणी तिच्या समोर जाऊन उभे राहिलो आणि तिला म्हटलं की आता आम्ही तुझं कुटुंब तर काय होईल? आई मला पटतंय की तिला त्याचा त्रास होईल, पचायला जड जाईल. पण तिला धक्का बसला तर सावरायला आपण सगळे आहोत ना. हा. आणि आई आई आपल्याकडे तर तिची डायरी पण आहे. ती डायरी बघून तर तिचा विश्वास बसेलच. हो की नाही दुवेनी? प्रश्न विश्वासाचा नाहीये शरयू. काहीतरी कारण असल्याशिवाय डॉक्टर आपल्याला असं करण्यापासून का थांबत असतील हा आहे. नाहीतर आपल्याला असं सांगितलं असतं ना की जा आता सांगा तिला. पण तिची हळूहळू मानसिक तयारी व्हावी, नैसर्गिकपणे तिला सगळं कळावं असा हेतू असणार ना त्यांचा. आता या बाबतीत आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतंय असं आपण मान्य केलंय ना, मग आपण त्यांचं ऐकायचं. डॉक्टरांच्याकडे जायचं आणि त्यांचा सल्ला धुडकवायचा, ह्यात काय अर्थ आहे? आई पण आपण अशाच पद्धतीने डॉक्टरांना सांगूया ना. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, पेशंटच्या नातेवाईकांचे कोऑपरेशन पाहिजे. मग आपण कोऑपरेट करतोच आहोत की. आणि आपण तसं श्रीला सुद्धा सांगू. म्हणजे त्याला सरळ जाऊन सांगू की आपल्याला काय वाटतं. श्रीला छळायचं नाही. जान्हवी बरी होईल, आपल्याकडे येईल. पण त्याच्या डोक्याला घोर लावू नका तुम्ही. अरे अहो जान्हवी तुमच्या वाढदिवसाला यायला हवी आहे ना तुम्हाला. नर्मदा माझा वाढदिवस पुन्हा येणार नाहीये का? उगाच माझा वाढदिवस म्हणून उतावीळपणा करू नका. पुढच्या वर्षी माझ्या वाढदिवसाला जान्हवी असेल आपल्याकडे. या वाढदिवसाला ती नाही आली तरी चालेल मला. तिनं ठणठणीत बरं व्हावं हे जास्त महत्वाचं आहे ना नर्मदा. मी आलेच जरा. तू कुठे चाललीस? हात पाय तुंडून आले. अगं बेबी बेबी म्हणजे तिकडे कुठे गेला? बापरे काय भयंकर ट्रॅफिक होत आज. सरा चहा टाक जरा. चहा जरा चहा दे मला. हो हो आहो. तुझीच वाट बघत होतो. फोन करणार होतो आता. का बाबा? अगं अचानक पाऊस सुरू झाला, तू छत्री नेलेली नाही म्हटलं ही आता
ही कुठली नवीन घेतलीस? ठेव, ते श्रीरंग गोखले आहेत ना, त्यांनी दिली मला ही छत्री. श्रीरंगने दिली? हो ना, स्वतः भिजत होते आणि मला ही छत्री दिली. आता तर मला या छत्रीचं ओझच वाटायला लागलंय बाबा. नाही बाळा, मदत करण्यासाठी जसं मोठं मन लागतं ना, तसंच मदत स्वीकारण्यासाठी सुद्धा एक मोकळं मन लागतं. श्रीरंगासारख्या निर्मळ मनाच्या माणसाकडून मदत घ्यायला काहीच हरकत नाही. या मदतीचं ओझं नको वाटून घेऊ.